आपल्या सगळ्यांना सत्यवान आणि सावित्रीची गोष्ट माहिती आहे या सावित्रीनं यमराजाबरोबर ती फायटिंग करून स्वतःच्या पतीचे प्राण माघारी आणलेले होते पण ती सावित्री वेगळी होती तो यमराज वेगळा होता तो सत्यवान वेगळा होता तो जमाना वेगळा होता आता जमाना बदललेला आहे काळ बदललेला आहे आणि सत्यवान सावित्री वगैरे सगळी मंडळी आता बदललेली आहेत आणि आज आपण एका अशा एका सावित्रीबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत जिनं पैशासाठी स्वतःच्या कुंकवाचा निलाव केला जिनं स्वार्थासाठी स्वतःचंच कुंकू पुसलं जिनं स्वतःच्याच पतीची पैशासाठी हत्या केली अशी एक धक्कादायक घटना ही घटना घडलेली आहे बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्हा आहे बीड शहर आहे या ठिकाणचं म्हसोबा फाटा ते गव्हाण हा जो परिसर आहे त्या परिसरातला जो रोड आहे त्या रोडवरती घडलेली ही घटना होती किंवा त्या ठिकाणी अकरा जून दोन हजार बावीसला एक मृतदेह पडलेला होता आणि रोडवरून येणाऱ्या जाणाऱ्या कुणीतरी तो पाहिला त्यानंतर पोलिसांना कळवलं आता या ठिकाणी एक मध्यम वयाची व्यक्ती रस्त्याच्या कडेला रक्ताच्या थारोळ्यामध्ये उलटी पडलेली होती आणि त्या व्यक्तीच्या डोक्यावरती जखमा करण्यात आलेल्या होत्या बाजूला एक स्कूटी पडलेली होती आता हे सगळं दृश्य पाहिल्यानंतर असं वाटत होतं की ही व्यक्ती टू व्हीलरवरती चाललेली होती आणि अचानकपणे कुठल्या तरी मोठ्या वाहनानं याला धडक दिली टक्कर दिली आणि या अपघातामध्ये या व्यक्तीचा मृत्यू झाला म्हणजे टू व्हीलरवाल्याचा मृत्यू झाला आणि ज्यानं टक्कर दिली ते मोठं वाहनवाला जो आहे तो पळून गेला आता या ठिकाणी पोलीस पोहोचलेले होते पोलिसांनी सगळे घटनास्थळ जे आहे त्याचं निरीक्षण केलेलं आहे आणि अनुभवी पोलिसांच्या लक्षात आलं की हा अपघात नाही अपघाताचा देखावा करून घडवलेला खून आहे किंवा घात आहे ही हत्या आहे कारण या ठिकाणी मयत व्यक्तीच्या डोक्यावरती वार दिसत होते जखमा दिसत होत्या आता अपघातानं झालेली जखम आणि काहीतरी जड वस्तू मारून झालेली जखम याच्यामध्ये फरक असतो आणि या ठिकाणी जखम केली होती जखम झालेली नव्हती म्हणजे अपघातामध्ये ती जखम झाली असं वाटत नव्हतं तर ती कोणीतरी केली आहे असं वाटत होतं त्याचबरोबर ती जी दुचाकी आहे ती बाजूला पडलेली होती तिची हेडलाईट फुटलेली होती आता तिला थोडंफार चटलेलं होतं जर त्या दुचाकीवरती बसणारी व्यक्ती इतकी जखमी होते मरण पावते तर ती गाडी किती डॅमेज व्हायला पाहिजे होती पण असं झालेलं नव्हतं असो तर पोलीस त्या ठिकाणी आले होते त्यांनी पंचनामा वगैरे केला आणि बॉडी जी आहे ती पोस्टमॉर्टमला पाठवली हो आता हा मृतदेह कोणाचा आहे याच्याबद्दलचा तपास चालू झाला आणि हा मृतदेह त्याच परिसरात राहणाऱ्या व्यक्तीचा होता आता त्यांचं नाव होतं मंचक गोविंद पवार वय साधारणपणे चव्वेचाळीस पंचेचाळीसच्या आसपासचं होतं आणि हे लातूर जिल्ह्यामधलं रेणापूर तालुका आहे आणि त्या ठिकाणचं वाला हे जे ठिकाण आहे त्या ठिकाणी राहणारे होते पण सध्या हे मंचक जे आहेत ते बीड या ठिकाणचं अंकुशनगर या ठिकाणचं मिरगे हाऊस वगैरे हा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये राहत होते म्हणजे यांचा परिवार या ठिकाणी राहत होता आता ज्यावेळेस पोलिसांना ही ओळख पटली पोलीस त्यांच्या घरापर्यंत पोहोचलेले आहेत आणि घरी आता त्यांची पत्नी होती त्यांचं नाव आहे गंगाबाई पवार तर यांना ही बातमी सांगण्यात आली आता या अपघाताची बातमी ज्यावेळेस त्यांना समजली त्यावेळेस गंगाबाई यांची प्रतिक्रिया जी होती ती अपेक्षित प्रतिक्रिया नव्हती किंवा ज्या पद्धतीनं घटनेचं गांभीर्य आहे ते गांभीर्य त्यांच्या चेहऱ्यावरती दिसत नव्हतं आणि ही गोष्ट चानाक्ष पोलिसांच्या लगेच लक्षात आलेली होती कारण पोलिसांना या गोष्टीचा प्रचंड अनुभव असतो कोण कसा वागतो आहे आणि खरा गुन्हेगार कोण आहे आणि कोण खरं बोलतं आहे कोण खोटं बोलतं आहे या सगळ्या गोष्टी पोलिस त्यांच्या अनुभवाने ते लगेच ताडू शकतात किंवा ते समजून घेऊ शकतात आता पोलिसांनी त्यांच्याकडूनचे जे सोपस्कार होते ते पार पाडलेले आहेत पोस्टमॉर्टम झालेलं होतं त्यानंतर बॉडी जी आहे ती घरच्यांना देण्यात आली अंत्यसंस्कार वगैरे झाले आणि पोलिसांनी ती पत्नी जी आहे गंगाबाई यांचा जबाब घ्यायला सुरुवात केली आता त्यांनी अपेक्षेप्रमाणे उडवा उडवीची उत्तरं दिलेली होती मग पोलिसांनी गंगाबाई जे आहेत त्यांचा मोबाईल त्यांचा मोबाईल नंबरचा सी डी आर वगैरे काढलेला आहे कारण त्यांच्यावरती पोलिसांचा संशय होता आणि या डी आरमधून किंवा या तांत्रिक तपासामधून काही खुलासे समोर आलेले होते तर गंगाबाई या मागील काही काळापासून एका व्यक्तीच्या सतत संपर्कामध्ये होत्या आणि घटना घडली त्या घटनेच्या दिवशी किंवा घटनेच्या आसपाससुद्धा हे संपर्कामध्ये होते आता पोलिसांनी मग ती जी संशयित व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं नाव पत्ता वगैरे काढला आणि त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं आणि हळूहळू साखळी जुळत गेली आणि आरोपींचे चेहरे उघड होत गेले आता याच्यामध्ये एक अनाकलनीय एक अविश्वसनीय अशा पद्धतीचा घटनाक्रम समोर आलेला होता याच्यामध्ये मंचक पवार यांची अर्धांगिनी म्हणजेच गंगाबाई पवार यांच्यासह श्रीकृष्ण बागलाने वर्ष चाळीस आणि सोमेश्वर गव्हाने वर्ष साधारण पंचेचाळीस या तिघांना ताब्यात घेतलेलं होतं म्हणजे बायको आणि दोन संशयित यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि अजून दोन साथीदार यांचे होते ते साथीदार त्यावेळेस गायब झालेले होते न त्याचा पोलीस तपास करत होते कदाचित ते आत्तापर्यंत म्हणजे ही स्टोरी तुमच्यापर्यंत परें येईपर्यंत कदाचित ते सापडलेसुद्धा असतील आता हे जे प्रकरण आहे ते प्रकरण अत्यंत स्वार्थाने बरबटलेल्या आणि नात्यांची माती करणाऱ्या मानवी मनोवृत्तीचा एक विदारक अशा पद्धतीचा चेहरा होता तर बीड परिसरामध्ये अंकुशनगर हा जो भाग आहे त्या भागामधले राहणारे हे पवार फॅमिली आहे आता यांच्यामध्ये पती मंचक पवार जे आहेत ते आणि पत्नी गंगाबाई यांचा संसार चाललेला होता सुखी संसाराला जे जे हवं आहे ते ते सगळं यांच्याकडे होतं संपत्ती संतती वगैरे वगैरे होतं आता गंगाबाई यांचं जे माहेर आहे ते माहेर आहे साक्षाळ पिंपरी आता गंगाबाई यांच्या आईवडिलांचं निधन झालेलं आहे आणि त्यांचा एक भाऊ जो आहे त्याचंसुद्धा निधन झालेलं होतं आणि यामुळे गंगाबाई यांना काही एकर जमीन त्यांना मिळालेली होती म्हणजे अशी माहिती माध्यमातून समोर आलेली होती आता ही जमीनसुद्धा मंचक आणि गंगाबाई हेच कसत होते करत होते आता काही वर्षापूर्वी मंचक यांनी त्यांच्याकडची काही जमीन होती ती जमिनीचा काही भाग विकलेला होता आणि त्यामुळे त्यांना लाखो रुपये मिळालेले होते आता या काळामध्ये मंचक यांनी त्यांच्या आणि त्यांच्या परिवाराचा एक कोटी रुपयांचा विमा उतरवलेला होता आता यासाठी वार्षिक हप्ता पन्नास हजार रुपये हे भरत होते म्हणजे अशा प्रकारे पतीनं आपल्या परिवाराला सुरक्षित केलेलं होतं आपण गेल्यानंतर आपल्या बायकोला त्रास नको तिला कुणाच्या हातापाया पडायला लागू नको तिचं पुढचं जीवन सुरक्षित व्हायला पाहिजे यासाठी त्या पतीनं विमा काढलेला होता पण ही बायको मात्र उलटा विचार करत होती ती विचार करत होती की जर माझ्या नवऱ्याची हत्या झाली किंवा तो जर मेला तर किंवा अपघात झाला असं दाखवलं तर एक कोटी रुपये आपल्याला मिळतील आणि त्याचा आपल्याला उपभोग घेता येईल हा विचार तिच्या मनामध्ये घोळत होता आणि अखेर मग तिनं ठरवलं की कुंकू पुसलं तरी चालेल पण आपल्याला एक कोटी रुपये मिळाले पाहिजेत पैसा महत्त्वाचा आहे नवरा गेला तरी चालेल पण विम्याचे पैसे मिळाले पाहिजेत आणि या गंगाबाईने चार लोकांबरोबर ती संपर्क साधलेला होता आणि त्यांना मग सांगितलं की अशा पद्धतीनं त्यांना मारायचं वगैरे आता या चार जणांनी दहा लाख रुपयांची सुपारी मागितली आता यावेळेस मग या, या महिलेनं दोन लाख रुपये ॲडव्हान्स दिले आणि उरलेली रक्कम विमा वगैरे मिळाल्यानंतर देऊया असं यांचं ठरलेलं होतं पण नवरा मारण्याची एकच अट होती आणि ती अट म्हणजे याची हत्या झाली असं नाही वाटलं पाहिजे तर हा अपघात आहे असं वाटलं पाहिजे अपघाती मृत्यू झाला आहे आणि मग आपल्याला एक कोटी रुपये मिळतील आणि आता वटपौर्णिमेच्या दोन तीन दिवस अगोदरच हत्या करायची असं ठरलेलं होतं प्लॅनला सुरुवात झालेली होती आता पवार जे आहेत ते त्यांच्या सासरवाडीची जमीन करण्यासाठी साक्षाळ पिंपरीला वगैरे जात होते येत होते आता याच वेळी यांचा घात करायचा आणि यांना संपवायचं असं मारेकऱ्यांनी ठरवलेलं होतं आणि त्यामुळे मारेकऱ्यांनी मंचक पवार यांच्याबरोबर ती मैत्रीचं नाटकसुद्धा सुरू केलेलं होतं तारीख आहे दहा जून दोन हजार बावीस आता या दिवशी ज्यावेळेस मंचक हे शेताकडे निघालेले होते त्याच वेळेस मग त्यांना रस्त्यामध्ये गाठलं गेलं आणि चला आपण दारू पिऊया वगैरे वगैरे आता मैत्री झाली होती चांगलं एक यांचं एकमेकांशी बोलणं व्हायचं आणि मग हे जे मारेकरी आहेत ते मारेकरी आणि मंचक जे आहेत ते एका ठिकाणी गेले एका शेतामध्ये गेले आणि त्या ठिकाणी ते दारू प्यायला लागलेले आहेत दारू पीत बसलेले होते बराच वेळ दारू पिऊन झाल्यानंतर मग मंचक जे आहेत त्यांच्या पाठीमागून त्यांच्या डोक्यामध्ये म्हणजे डोक्याच्या पाठीमागच्या बाजूला फील पाहणा जो आहे त्या पाहण्यानं वार करण्यात आले आणि त्यांच्यावरती अनेक घाव करण्यात आले आता ते अगोदर दारू पिलेले होते त्यात त्यांच्या पाठीमागून वार झाला आणि दोन तीन वारामध्येच ते खाली रक्ताच्या थरोळ्यामध्ये कोसळलेले आहेत आणि निपचित पडलेले आहेत त्यानंतर त्यांची गाडी आणि त्यांना रस्त्यावरती नेण्यात आलं आणि या ठिकाणी अशा पद्धतीनं त्यांना त्या गाडीवरती बसवण्यात आलं की गाडी उभी केली त्यांना बसवण्यात आलं आणि समोरून आयशर टेम्पो जो आहे त्या टेम्पोनं यांना गाडी सकट उडवण्यात आलं जेणेकरून सगळ्यांना वाटलं पाहिजे की हा रस्ते अपघात आहे अशा पद्धतीनं त्यांची हत्या केली त्या हत्येला अपघाताचं रूप देण्यात आलेलं होतं आणि नंतर हे मारेकरी जे आहेत ते निघून गेले होते आता दुसऱ्या दिवशी मग हे पोलिसांना कळवण्यात म्हणजे पोलिसांना कळलं त्यानंतर मग पोलीस त्या ठिकाणी पोहोचले आणि या घटनाक्रमात म्हणजे हे जो घटनाक्रम जे आहे तो आपल्यासमोर आला होता माध्यमातून आपल्यासमोर आलेला आहे आता एक कोटी विमा मिळावा यासाठी एका बायकोनं आपल्या पतीला ठार मारण्याचा प्लॅन केलेला होता पण बीड पोलिसांनी या घटनेचा पर्दाफाश केलेला आहे याच्यामध्ये तीन आरोपी गजाड गेलेले आहेत आणि दोन आरोपींचा त्यावेळेस शोध चाललेला होता आता जी माहिती माध्यमातून समोर आलेली होती ती मी तुमच्यासमोर मांडलेली आहे कदाचित वेगळी माहिती नवीन माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते कारण याबद्दलचा अजून तपास चाललेला आहे आता तुम्ही जर समजा या भागातील असाल आणि जर तुम्हाला याबद्दलची अधिक किंवा वेगळी माहिती असेल तर तीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आता या सगळ्या प्रकरणामधून धडा काय घ्यायचा आता ज्यावेळेस मी ह्या प्रकरणाबद्दलचं माहिती घेत होतो त्यावेळेस मी एका विमा कंपनीच्या व्यक्तीबरोबरती पण बोललेलो होतो त्यावेळेस मला त्यांनी सांगितलं की जर समजा एखाद्या व्यक्तीनं विमा काढला आणि त्या व्यक्तीचा घात झाला त्या व्यक्तीचा जर खून झाला तर त्या व्यक्तीच्या खुनामध्ये जर नॉमिनीचा हात असेल किंवा वारसदाराचा जर हात असेल तर विमा दिला जात नाही त्या विम्याचा क्लेम जो आहे तो रिजेक्ट केला जातो याचा अर्थ नीट समजून घेतला पाहिजे की नॉमिनी जर असं काही करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला एकही रुपया मिळत नाही दुसरी गोष्ट मी अशा अनेक महिला पाहिलेल्या आहेत की ज्या महिलांनी आपल्या नवऱ्यासाठी किडनी दिलेली आहे आपल्या नवऱ्यासाठी म्हणजे आयुष्य दिलेलं आहे आपल्या नवऱ्यासाठी तो जर आजारी पडला तर आजारपणात प्रचंड सेवा केलेली आहे आणि आपल्या मुलांना आपल्या पतीला सांभाळण्यासाठी या महिलांनी स्वतःच्या सुखाचा त्याग केलेला आहे किंवा आपल्या स्वतःला दुःख भोगूनसुद्धा या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि या घरामध्ये महिला आहेत त्यामुळेच हे संसार चाललेले आहेत जर ज्या घरामध्ये महिला नसेल त्या घराचा संसार होऊ शकत नाही त्यामुळे आत्ता जे आपण उदाहरण पाहिलेलं आहे ना ते उदाहरण दुर्मिळातलं दुर्मिळ आहे म्हणजे माझा या गोष्टीवर अजूनही विश्वास बसत नाहीये पण आता जी घटना माध्यमातून पुढे आल ती मी तुमच्यासमोर मांडलेली आहे आता ही जी घटना आहे ना तर ते घटना नक्की अशीच होती का किंवा याच गोष्टीसाठी हे सगळं घडलं होतं का त्याच्या पाठीमागं इतर काय कारणं होती ते सुद्धा आता तपास आण ते पुढं येईलच पण जाता जाता एक गोष्ट लक्षात ठेवा आपण पैसा कितीही कमावू शकतो पैसे येत राहतात पैसे जात राहतात पण एकदा माणूस गेला की तो परत येत नाही त्यामुळे पैशापेक्षा माणूस आणि माणुसकी महत्त्वाची आहे तुम्हाला काय वाटते जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये उद्या रात्री साडेआठ वाजता एका नवीन क्राईम स्टोरीसह तोपर्यंत धन्यवाद